दारूची तलप आल्यामुळे कंडक्टरने लाल परी तब्बल 2 तास रस्त्याच्या कडेला थांबवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लातूरहून कळंबला निघालेल्या कळंब आगाराची MH 11 BL 93 48 ह्या बस क्रमांकाच्या कंडक्टरने हा प्रताप केला. प्रवाशांनी खचाखच भरलेली ही बस साईडला लावून कुणालाही न सांगता बारमध्ये गेला. बसमधले प्रवाशी तब्बल 2 तास ताटकळत बसले होते. कंडक्टर नसल्यामुळे बसच्या ड्रायव्हरलाही बस पुढे नेता येत नव्हती. कंटाळलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशी बसमध्ये उतरून दुसऱ्या वाहनाने निघून गेले तर काही प्रवाशी तेथेच बसून राहिले. संतापलेल्या प्रवाशांनी थेट दारूच्या अड्ड्यावर जाऊन कंडक्टरची गचुरी धरली आणि बसमध्ये आणलं. यानंतरच पुढे बस पुढे निघून गेली. नेमकं काय घडलं ते एसटीचा ड्रायव्हर जे कंडक्टर जे आहे तो बार मध्ये जाऊन दारू पित आहे आणि हिथं म्हणते की आम्ही चौकशी केली असं ती काय म्हणते की माझी चार्जिंग संपली आणि तुमच्या मशीनची तिकीट काढायची मशीनची चार्जिंग संपली असल्यामुळे गाडी लावली. गाडी इकायची इकायची गाडी बोलते ती काय म्हणते त्याच्याकडे गिरायक असायला कोण बघावं लागणार त्याच्याकडे. ठीक आहे बरे काम सांगा साहेब ही सकाळी सकाळी मशीनची चार्जिंग कशी उतरली हो पहिल्या ट्रिपला ते त्याला चौकशी करावं लागेल ना कशी उतरली ती म्हणजे कशी उतरली म्हणजे त्याची चार्जिंग संपली म्हणते म्हणून ती चार्ज करायला गेलं बार मध्ये बार मध्ये माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्याची आता किती 1 तास 1.5 तास झाले. एसटीचा ड्रायव्हर जे कंडक्टर जे आहे तो बार मध्ये जाऊन तिथे दारू पित आहे आणि हिथं म्हणते की आम्ही चौकशी केली असं ती काय म्हणते की माझी चार्जिंग संपली आणि तुमच्या मशीनची तिकीट काढायची मशीनची चार्जिंग संपली असल्यामुळे गाडी लावली गाडी इकायची इकायची गाडी बोलते ती काय म्हणते त्याच्याकडे गिरायक असायला कोण बघावं लागणार त्याच्याकडे. ठीक आहे बरे काम सांगा साहेब ही सकाळी सकाळी मशीनची चार्जिंग कशी उतरली हो पहिल्या ट्रिपला ते त्याला चौकशी करावं लागेल ना कशी उतरली ती म्हणजे कशी उतरली म्हणजे त्याची चार्जिंग संपली म्हणते म्हणून ती चार्ज करायला गेलं बार मध्ये बार मध्ये माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्याची आता किती 1 तास 1.5 तास झाले.